स्थानिक नगरसेवक आणि नगरसेविका आशा कराळे यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यानं प्रभाग क्रमांक 5 मध्ये हे काम होतंय. प्रभाग क्रमांक 5 मध्ये कधी नव्हे ते एवढं काम होणार आहे. शासनाच्या 5 कोटीच्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभाग आणि कॉलनीतील आरोग्य केंद्र, सभा मंडप, पिण्याच्या पाण्याची लाईन, रस्ते असे विविध कामे होणार आहेत. 80 लाख रुपयाचा असा सुसज्ज रस्ताही होणार आहे. प्रोफेसर कॉलनी ते भिस्तबाग रस्ता असा 3 कोटी भरीव आणि मोठी कामं पक्षाच्या माध्यमातून माझ्या कामात केली आहेत आणि करत आहोत. नागरिकांच्या हितासाठी नेहमीच भाजपा काम करत असते, असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं. आज वार्ड क्रमांक 5 मध्ये जे पिण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ प्रसंगी या भागातील सर्व नगरसेवक, नगरसेविका आशाताई कराळे यांनी जे पाठपुरावा करून मी महापौर असताना ह्या भागामध्ये निधी देण्यात आलेला आहे आणि 5 नंबर वार्डापुरतं जर सांगायचं ठरलं तर या भागामध्ये कधी नव्हे एवढे कामं आता पुढे होणार आहे. कारण शासनाचा 5 कोटीचा निधी असेल, आत्ता प्रत्येक भागामध्ये आपण प्रत्येक कॉलनीमध्ये सभामंडप असेल किंवा आरोग्य केंद्र असेल, पिण्याची लाईन असेल, रस्ते असतील, असे विविध कामं ह्या वार्ड क्रमांक 5 मध्ये टाकलेले आहेत. या सर्व नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, यांच्या प्रयत्नातून हे काम होत आहे आणि ह्या भागात जास्तीत जास्त काम आता आपल्याला दिसतील. कारण याच्या वर्क ऑर्डर आता झालेले आहेत. 80 लाख रुपयाचा रोड आणि या भागामध्ये आता हा रस्ता जो आपण उभा राहिलोय हा 80 लाख रुपयाचा रस्ता असा सुसज्ज असा रस्ता होणार आहे. आपण समोर पाहत असताल तर आपला प्रोफेसर कॉलनी ते भिस्तबाग चौकापर्यंत व महालापर्यंत 3 कोटीचा रस्ता, असे भरीव आणि मोठे कामं हे आपल्या काळात भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेले आहे आणि भाजपचं सत्ता असल्यामुळं हे करू शकलो. आम्हाला मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, त्यांनी भरपूर निधी दिला, महापालिकेत भरपूर निधी मिळाला, त्यामुळे हे कामं करू शकलो. आणि यापुढेही अजून काही राहिले किरकोळ कामं, माझं जसं मत आहे कामं 90%पेक्षा जास्त कामं होतील, जे काही थोडे राहतील ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू थांबतो. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये प्रोफेसर कॉलनी येथील भाग्योदय सोसायटी आणि विनायक पार्क येथील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैया गंधे, स्थानिक नगरसेवक आशाताई कराळे, मनोज दुलम, मनोज ताठे, अरुण शिंदे, स्थानिक नागरिक प्रदीप गीते, सुरेश क्षीरसागर, भीमराव काकड, दौलतराव गिरमे, अशोक सरनाईक आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.